जय महाराष्ट्र, मी नितीन माधव, शेतीमित्र कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, शेती तोट्यात आहे किंवा यंदा निसर्गानं साथ दिली नाही म्हणून तोटा झाला, नापिकी झाली असं म्हणणारे अनेक शेतकरी असतात, पण त्याचपैकी सगळ्यातून मार्ग काढणारे सुद्धा अनेक असतात. त्यापैकीच एक वर्ध्यातील पवनारचे जगदीश वाघमारे आहेत. कापूस आणि सोयाबीनमध्ये तोटा झाल्यानं त्यांनी मिश्र शेतीकडे मोर्चा वळवला आणि पपई, हळद, आलं आणि तुरीची लागवड केली आणि सकारात्मक वाटचाल त्यांनी सुरू केली आहे. लागवड केली आणि त्यानंतर एक महिन्यानी मला असं वाटलं की याच्यामध्ये आपण पपईचं सुद्धा उत्पादन घेऊ शकतो किंवा पपईचं झाड याच्यामध्ये होऊ शकते, म्हणून मी 100 झाडं पपईचे याच्यामध्ये लागवड केली. आणि आज मला असं वाटलं की दोन्ही पिकं आपल्याला, दोन्ही पिकाचं चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकते आणि मिळणार आहे. तर अद्रकसुद्धा होणार आहे या शेतीमध्ये भरपूर आणि पपई पण होणार आहे. तर असं मिश्र पीक घेतल्यामुळे दोन्ही पिकातून मला अधिक उत्पन्न मिळेल अशी मला खात्री वाटते, म्हणून मी हा प्रयोग यशस्वी झाला. तर माझं हे 10 एकरमध्ये अद्रक लावलेलं आहे, ज्यामध्ये जवळपास मला 20 ते 21 हजार रुपये खर्च आला. आता मी हे अद्रक निघाल्यानंतर वर्धा मार्केटला विकण्याचा प्रयत्न करेन आणि जर अधिक प्रमाणात जर एकदम निघाला तर मी नागपूरला नेऊन, कारण वर्धा मार्केटला 30 ते 40 रुपये किलो भाव आहे, कदाचित नागपूरला 40 ते 50 रुपये भाव आहे. त्याच्यामुळे दोन्ही मार्केटला नेऊन याची मी विक्री करणार आहे. तर मला जवळपास याच्यामधून 8 ते 10 क्विंटल अद्रक होईल असं वाटते आणि याची किंमत जवळपास 8 क्विंटलला म्हणजे 30 ते 40 हजाराचं उत्पन्न मला याच्यामध्ये होईल. तर या पपईच्या पिकाला जी काही मशागत लागली ती त्या अद्रकाच्याच मशागतीत झाली, याच्यातूनच ह्याच पिकातून याला खत मिळालं, याच्यातूनच याला फवारणी झाली आणि जवळपास आता या एका झाडापासून मला 50 किलो पपई मिळेल आणि जवळपास असं 100 झाडातून मला एका झाडातून 50 किलो पपई, याप्रमाणे मला या 100 झाडातून 500 क्विंटल पपईचं उत्पादन मिळेल आणि 20 रुपयेही कमीत कमी दर पकडला तरी कमीत कमी मला 1 लाख रुपये होतील. परंतु सर्व झाडं सारख्या प्रतीचे नसल्यामुळे, क्वालिटीचे नसल्यामुळे मला कमी जास्त 60-70 ते 80 हजाराची पपईचं उत्पादन होईल असं मला वाटते. त्यातून आम्ही काही पपई इथंच विकण्याचा प्रयत्न करतो रोडवर असल्यामुळे पिकवून, त्याच्यामुळे 20 रुपये किलो आणि किंवा त्याच्यापेक्षा जास्त दराने माझी पपई विकल्या जाईल आणि सेंद्रिय पपई असल्यामुळे याला फार मागणी आहे, त्याच्यामुळे फार लोक इथून मागतात आणि चिल्लर पण पपई विकत नेतात. ते आम्ही 30 रुपये किलोप्रमाणे, 25 रुपये किलोप्रमाणे विकतो. पवनार येथील शेतीतज्ञ जगदीशरावजी वाघमारे यांनी यावर्षी 2 एकरामध्ये हळद आणि अद्रकीचा प्रयोग करून पाहिला. हळद आणि अद्रक घेता घेता त्यांनी आंतरपीक त्याच्यात कसं घेता येईल आणि आंतरपिकाचाही फायदा आपल्याला कसा होईल हा दृष्टिकोन साधून त्यांनी हळदीमध्ये आणि अद्रकामध्ये तूर आणि पपई लावून म्हणजे एका क्रॉपमधून दुसरं क्रॉप कसं निघल याची काळजी घेतली. आज विदर्भामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बोंडअळीमुळे कॉटन पूर्ण खराब झालं आहे आणि शेतकरी आत्महत्या करतात विदर्भात, त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आता टेक्निकल शेतीकडे वळणं फारच गरजेचं आहे आणि टेक्निकल शेती जर केली आणि असे जर प्रयोग केले तर शेतकऱ्यांना आत्महत्ये करण्याची वेळ येणार नाही. त्यामध्ये माझं असं एक म्हणणं आहे की आता जे नवीन मुलं ज्यांना नोकरीपासून वंचित आहे, ज्यांना नोकरी लागू शकत नाही पण घरची वडिलोपार्जित शेती आहे आणि शेतीत करणे आहे, तर त्यांनी सुद्धा शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री, डेअरी या व्यवसायाकडे जरी वळले तर माझं असं म्हणणं आहे की शेतीसोबतच त्यांचा एक शेतीपूरक व्यवसाय पोल्ट्री झालं आणि डेअरी झालं किंवा शेळीपालन तरी आपल्याकडं फार कठीण आहे, कारण की आपल्या इथल्या शेत्याखाली नाही, बंदिस्त शेळीपालन करणं फार कठीण आहे. वर्ध्याच्या जगदीश वाघमारे यांनी सरी वरंभा पद्धतीनं आलं आणि हळदीची लागवड केली आहे. याला सावली मिळावी म्हणून पपई आणि तुरीची त्यांनी मधोमध लागवड केली, शेणखत आणि गांडूळखत दिलं आणि योग्य पद्धतीनं डवरणी करत शेती त्यांनी फुलवली आहे. नांगरणी केली, त्याच्यानंतर ट्रॅक्टरनीच मी नाही नंतर मी जोडीने याला वरम फाडले डवऱ्यानी आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये सायकल डवरा
चालवून त्याच्यामध्ये एक नाली तयार केली आणि त्याच्यामध्ये मी हळदीची लागवड केली. पण जवळपास मला याच्यानंतर मला जोडी लावण्याचं काम पडलंच नाही. मी जवळपास सायकल डवराच वापरला आणि सायकल डवऱ्याने मी याची मशागत केली. त्याच्यामुळे मला त्या जोडीचा पण खर्च कमी झाला. जवळजवळ त्या सायकल डवऱ्याला 5 फासा मिळतात. 1600 रुपयाचा सायकल डवरा आहे. मी आता तुम्हाला दाखवतो वाटल्यास. त्याच्यापासून जर हे स्वतः एक माणूस जर राबवला तर चांगला फायदा आपल्याला होऊ शकते. जोडीची ही अशा 1.5-2 एकरच्या शेतीमध्ये गरज पडत नाही आणि आपला माणूस आहे हा स्वतः करू शकतो किंवा आपण स्वतःही एक मेहनत करून त्याची मशागत करू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा आपला खर्च फार कमी येतो. तर हळदीची लागवड 1 महिन्याने केल्याच्या नंतर मी त्याला पावड्याने खरड केली आणि सर्व तण त्या पावड्याच्या माध्यमातूनच काढलं. बारीक छोटंसं तण असताना त्याच्यामुळे 1 महिन्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की एक खरड झाल्याच्या नंतर आता आपल्याला आता 1 किंवा 2 निंदण पडतील. तर मी असा विचार केला की याला सावलीची आवश्यकता आहे. तर आपण सावली याच्या मागच्या वर्षी जी हळद लावली त्याच्यामध्ये आपण सावलीचा देऊ शकलो नाही किंवा सावली दिली नाही त्याच्यामुळे उत्पादन कमी आलं. यावर्षी मला असं वाटलं की उशिरानं जर आपण तूर लावली याच्यामध्ये आपल्याला तूर पिकही होऊ शकते आणि तुरीच्या पिकापासून त्या हळीला सावली पण मिळू शकते. तर मी त्याच्यानंतर 1 महिन्याने इथे तुरी लावण्याचा विचार केला आणि 9 फुटाच्या नंतर मी 3 ते 4 दाणे 2-2 फुटावरती लावले. या पद्धतीने मी हे तुरीचं पीक लावलं. तर मला याच मशागतीत याच खतामध्ये याच नियोजनामध्ये मला तुरीचं पीक एक बोनस पीकमधून मिळत आहे. जवळपास आता या 0.25 एकरात मला 10 ते 12 पोते तुरी होईल. असं करून मला हे जे 1.5-2 एकरामध्ये मी जे हळद आणि अद्रक लावली याच्यात मला 2 पिकं, एक म्हणजे पपई अद्रकामध्ये आणि हळदीमध्ये तुरी, हे मला बोनस पीकमधून मिळत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांनीसुद्धा असा जर प्रयोग करून पाहिला तर हा नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. कपाशीच्या मागं लागण्यात काही अर्थ नाही आहे. कपाशीमध्ये माझ्याहीकडे यावर्षी 4 एकर कपाशी आहे, परंतु बोंडअळीनं पूर्ण कपाशी उद्ध्वस्त होऊन गेली. त्यामुळे या पुढच्या वर्षी मी कपाशीचं पीक कमी करून हे असं पीक घेऊन याच्यामध्ये हे मिश्र पीक लावून बोनस पीक मिळवण्याचा किंवा जास्तीत जास्त फायदा नफा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा माझा विचार आहे. महिला वर्ग आता चौकटीतून बाहेर पडत चूल आणि मूल या भूमिकेच्या पलट जात प्रगती साधतायत. मंडळी, हेच दृश्य कृषी क्षेत्रात सुद्धा पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गमध्ये कसारडे जांभुळवाडी या छोट्याशा गावात महिलांनी एकत्र येत बचत गट स्थापन केला आणि त्यानंतर भाजीपाल्याची लागवड करायचं ठरवलं आणि त्यानंतर अनेकांना प्रेरित करत रोजगार सुद्धा मिळवून दिलेला आहे. आम्ही आमच्या इथे पहिल्यांदा बचत गट वगैरे असं काही नव्हतं, बचत गटाचं स्थापना नव्हती. पण आम्ही सर्वजणी एकत्र येऊन आम्ही बचत गट स्थापन केला. आम्ही 14 जणी महिला आहोत. आम्ही इथे पहिल्यांदा काय करायचं म्हणून उद्योग म्हणून आम्ही छोटीशी जमीन म्हणजे पाणी हे करून आम्ही भाजीपा वगैरे करायची ठरवली आणि भाजीची लागवड केली वाफ्यामध्ये, वाफे तयार करून. आम्ही 4 गुंठे ही जमीन आहे. याच्यामध्ये आम्ही आपलं बचत गटाचं 14 जणी गोळा होऊन सगळं हे विचार केला की काय करूया म्हणून उद्योग. तर आम्ही आपली ही भाजी पेरली. तर त्या भाजीमध्ये मेथी, राई, मुळा, लालमाट आणि आपले थोडेसे वांगी अशी लावली आहे रोपटं. असं केलं. त्यासाठी नेमकं काय करायला लागलं? जमिनीचे तुम्हाला काय करायचं? जमिनीचे वाफे केले, पण ते काय आम्ही अंदाजे केले स्टार्टिंगला केले आहेत म्हणून. आणि मग ती भाजावळ केली, थोडीशी भाजून त्याच्यात मग ते पेरणी केली त्या भाज्यांची. आणि आता शेणखत वगैरे असं टाकतो थोडं थोडं. उत्पन्न म्हणजे आता सध्या आम्ही 8 दिवसांनी जुड्या काढतो. 30-40 जुड्या आमच्या तयार होतात मुळा भाजी मिक्स म्हणून ना. आणि म्हणजे ते 400-100 रुपये होतात आमचे. आणि मी त्याच्याच जोडीला वांगी लावलेली आहे, ते थोडी म्हणजे 40-50 नग. म्हणजे आम्ही 10 रुपयाला 4 अशी बाजाराप्रमाणेच देतो. पण आमचं कसं हे चांगली ह्याचं असतं ना, त्यामुळे लगेचच काढलं की लगेच विक्री होते. म्हणजे असं 2 दिवस ठेवलं वगैरे अशातली नाही, त्यामुळे ते तेवढंच उत्पन्न आम्हाला म्हणजे 500-550 इथपर्यंत जातं वांगी आणि भाजी धरून दोन्ही धरून. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. आज
यंदा मिरची उत्पादनात घट झाल्यानं मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती सगळीकडे पाहायला मिळते आणि त्याचमुळे आता मिरचीचा दर वाढलाय. 150 ते 200 रुपये प्रति क्विंटलवर मिरचीनं दर गाठला आणि त्यामुळे आता अनेकांना ग्राहकांना यंदा मिरचीचा चांगला ठसकाच बसतोय. यावर्षी मिरचीच्या लागवडीत 50%पेक्षा अधिक घट झाली आणि त्यापैकी डिसेंबर अखेर 2000 टन मिरची निर्यात झाली आणि 1000 टन देशांतर्गत ती मिरची विकली गेली आहे. त्यामुळे तफावत निर्माण झाल्यानं आता मिरचीचे दर वाढलेत आणि यामुळे आणखी वाढतील अशी भविष्यवाणी केली आहे ती व्यापाऱ्यांनी आणि त्याचबरोबर जाणकारांनी. ऐन साखरेच्या गाळप हंगामात साखरेच्या दरात घसरण अद्यापही सुरूच आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर 1800 प्रति क्विंटलच्या खाली आलेले असतील असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय. व्यापाऱ्यांना थेट साखर कारखान्यांकडून 3000 रुपयांपर्यंतचा दर वस्तू आणि सेवा करासह पडतो आणि त्यात गाळप जोमानं सुरू असून उत्पादनात वाढ होत असल्यानं साखरेच्या दरात घसरण होतच राहील असा अंदाजसुद्धा जाणकार आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. परभणी जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी बोंड अळीमुळे त्रस्त होता. त्यात भर की काय म्हणून आता पुन्हा हरभऱ्याच्या पिकावरती घाटे अळीनं चांगलाच घाला घातला आहे. यंदा शेतकऱ्यांनी जवळपास 1,07,000 हेक्टरवरती एवढ्या विक्रमी क्षेत्रावरती हरभऱ्याची लागवड केली आहे आणि त्यामुळे याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वेळेत फवारणी करण्याच्या सूचना एका परिपत्रकाद्वारे कृषी विभागानं जारी केलेल्या आहेत. पाहुयात प्रतिनिधी नझीर खान यांनी घेतलेल्या स्थितीचा आढावा. परभणी जिल्ह्यासह राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी बोंडअळीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. यातून कसंबसं सावरलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आसमानी संकटाचा सामना करावा लागतोय. परभणीत काही ठिकाणी हरभरा या पिकावर घाटाअळीचा प्रादुर्भाव आढळल्यानं कृषी विभाग खळबळून जागा झालाय. परभणीत जवळपास 1,07,000 इतक्या विक्रमी क्षेत्रावर यावर्षी शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवण केली. त्यामुळं बोंडअळीसारखा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वेळीच शेतकऱ्यांनी फवारणी करण्याची सूचना कृषी विभागानं एका पत्राद्वारे केली. त्यामुळं शेतकऱ्यांना आता गरज आहे वेळीच हरभऱ्यावर फवारणी करून बोंडअळीसारखा नुकसान होण्यापासून वाचण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट सैयद खिजरसह नझीर खान, जय महाराष्ट्र, परभणी. राष्ट्रीय पातळीवरचं कृषी प्रदर्शन यंदा बारामतीत भरवलं गेलेलं आहे. यात लाखोच्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आणि हजेरी लावली. यामध्ये विशेष अशी विषमुक्त शेतीबाबत मार्गदर्शन केलं गेलं आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा लाभ घेतलाय. तर पुढील वर्षी हेच प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर भरवलं जाईल असं या ठिकाणी आयोजकांनी सांगितलेलं आहे. बारामती असा जिकडचं समजा जास्तीत जास्त भाजीपाला आणि ऊस लागवडीखाली पाण्याचं क्षेत्र जास्त असल्यामुळे शेतकऱ्याचं ओढ जो आहे भाजीपालाकडे जास्त आहे आणि मार्केटजवळ आहे पुणे मार्केट, मुंबई मार्केट, त्याच्यामुळं भाजीपाला जास्त लागवड होते आणि भाजीपाला पिकामध्ये शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि त्यांचे प्रश्न पण साहजिकच चांगल्या पद्धतीचे होते आणि उत्तरं द्यायला पण आम्हाला खूप आवडलं त्यांना आणि आम्हाला जास्तीत जास्त असं प्रकर्षानं जाणवलं की जास्तीत जास्त ऊस लागवड शेतकरी आणि त्यांनी आंतरपिकामध्ये काय लागवड करावं किंवा आम्ही रिकमेंडेशन जे ते आंतरपीक म्हणून काय लागवड करायची हे त्यांचे जास्त प्रश्न राहिले. कृषक प्रदर्शनीमध्ये लोकांचा फार चांगला प्रतिसाद आहे. अनेक लोकांनी वेगवेगळ्या वस्तूबद्दल विचारणा केलेली आहे. तसेच भोर आणि भीड या तालुक्यामध्ये 1000 हेक्टर प्लांटेशनसाठी रोपणसाठी उपलब्ध आहे हे आम्हाला सांगण्यात आलेले आहे. तरी आमचे जे मॅनेजिंग डायरेक्टर साहेब आहे श्री टी एस के रेड्डी साहेब ते आज भोरला गेलेले आहे. ते तिकडचं पोटेन्शियल पाहून तिकडे कॉमन फॅसिलिटी सेंटर उघडण्याचे जे आमचे प्रस्ताव शासनाला गेलेले आहे ते निवडणार आहे. प्रत्येक सर्कलमध्ये एक कॉमन फॅसिलिटी सेंटर फॉरेस्ट सर्कलच्या प्रत्येक हेडक्वार्टरमध्ये किंवा ते त्या जिथे सांगतील तिथे एक फॉरेस्ट कॉमन फॅसिलिटी सेंटर आम्ही उघडणार आहे आणि इथे विविध प्रकारचे जे आपले उपकरण असतात ते वापर करून हस्तकलाचे वस्तू तयार करणे शक्य होणार आहे.
यामुळे आता जितके लोक हस्तकलाची वस्तू तयार करतात त्यातील 10 पटीने वाढण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे. इथे पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. बारामतीच्या या कृषक प्रदर्शनात परदेशी भोपळ्याचे विविध 10 वाण मांडण्यात आलेले होते. तर परदेशी भाजीपाल्यामध्ये झुकिनी, पॉक्साई, पासरली, कोबी हेही पाहायला मिळालेत. सोबतच फुलशेतीमध्ये प्रात्यक्षिकं पाहायला मिळाली आणि याच संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला प्रतिनिधी दादा थोरात यांनी. मध्ये आपण 5 ते 6 व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत. भाग्यश्री व्हाईट, भाग्यश्री येलो, जयश्री ब्रॉन्ज, त्यानंतर आदिती गोल्ड, ह्या व्हरायट्या ज्या आहेत 80 ते 90 दिवसात वर्षभरात केव्हाही लावल्या तरी येतात. याचं जे उत्पादन आहे शेतकऱ्यांनी गेल्या 3 वर्षापासून पाहतोय, तर कमीत कमी 1 किलो ते जास्तीत जास्त 4 ते 5 किलोपर्यंत उत्पादन काढलेलं आहे. लागवड तुम्ही फेब्रुवारीमध्ये केल्यानंतर मे जूनमध्ये प्लॉट चालू होतो. चालू झाल्यानंतर उत्पादन जे आहे 15 जूनमध्ये चालू झाल्यानंतर उत्पादन ची क्षमता तुम्ही डिसेंबरपर्यंत घेऊ शकताय. हे शेवंती हे पीक जे आहे तुम्ही वर्षभर महाराष्ट्रामध्ये केव्हाही लागवड करू शकताय. टेम्परेचरपासून बचाव करण्यासाठी तुम्ही स्प्रिंकलर, त्यानंतर रेन पाईप्स आलेले आहेत त्याची तुम्ही निवड करू शकताय. त्यामुळे ॲटलिस्ट प्लॉटमध्ये 5 मिनटं जर तुम्ही चालू केलं तर त्यामुळे तुमचं 8 ते 10 डिग्री टेम्परेचर डाऊन होतं, त्यामुळे एप्रिल मेमध्ये जे हीट वाढतं ते तुम्ही कंट्रोल करू शकता. 10 गुंठ्यात किती निघते? 10 गुंठ्यामध्ये तुम्ही 10 गुंठ्यामध्ये 4 टनापर्यंत उत्पादन घेऊ शकताय. काय बाजारभाव आहे सर? बाजारभाव मिनिमम 50 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांना स्टॉलच्या ऐवजी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनमधून प्रत्यक्ष पिकाची किंवा पालेभाज्यांची फुलांची लागवड कशा पद्धतीने केली जाते हे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं प्रत्यक्ष लागवड करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच माध्यमातून आपण पाहू शकतो या केंद्रानं आफ्रिकन झेंडूची लागवड केलेली आहे आणि या झेंडूचं वैशिष्ट्य म्हणजे या झेंडूमधून संध्याकाळच्या वेळी सुगंधित असा वास येतो. यामुळे या झेंडूमध्ये आणि सर्वसाधारण झेंडूमध्ये हा विशिष्ट असा प्रकारचा फरक आहे. आणि या झेंडूची लागवड साधारणतः पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन हलकी आणि मध्यम पद्धतीची असावी. त्याचप्रमाणे पूर्व मशागत गतीमध्ये 2 ते 3 वेळा खोलवर नांगरट व फवारणी करावी. अशा पद्धतीच्या या झेंडूमध्ये साधारणतः हेक्टरी 50 ते 60 गाड्या शेणखत आणि 100 किलो नत्र, 100 किलो स्फुरद अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन जर केलं तर हा आफ्रिकन झेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकतो. यामुळं बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं या नवीन जातीचं वाण बारामतीमध्ये लागून आज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा झेंडू कशा पद्धतीनं फायदेशीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण देखील पाहिलेलं आहे की हा झेंडू चांगल्या पद्धतीचा आणि जास्तीत जास्त उत्पन्न देणारा, त्याचप्रमाणे ग्राहकांना आकर्षित करणारा देखील आहे. दादा थोरात, जय महाराष्ट्र, बारामती. या प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरलं ते डच तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला उत्पादन आणि मातीविना शेती ही संकल्पना. शिवाय आधुनिक भाजीपाला रोप वाटिका हेही केंद्रबिंदू ठरलेले आहेत. टिशू कल्चरचे रोपं प्लस मदर प्लांटपासून तयार केलेले रोपं तसेच व्हेजिटेबलचे रोपं हे शेतकऱ्यांना देत असतो. आमचा मेनली जो बिझनेस आहे तो आम्ही पॉलीहाऊसमध्ये जे कार्यरत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देतो. त्याच्यामध्ये आमच्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते जिप्सोफिला, कार्नेशन, स्ट्रॉबेरी, डेंड्रोबियम, कलर कॅप्सिकम, कुकुंबर, टोमॅटो याचे सीडलिंग्स आम्ही शेतकऱ्यांना देतो.
तर ॲव्हरेज पाहता शेतकऱ्यांना प्रथमतः आम्ही पॉली हाऊस तयार करण्यासाठी सांगतो. पॉली हाऊस तयार करण्यानंतर आम्ही त्यांना सीडलिंग्स प्रोव्हाइड करतो. सीडलिंग्स प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांना प्रत्येक 10 ते 15 दिवसाला व्हिजिट देऊन काय काय ऑपरेशन आहे शेतीमध्ये, कोणती कीड आली, कोणती फवारणी केली पाहिजे, इथपासनं ते मार्केट कुठं अवेलेबल आहे इथपर्यंत आम्ही टोटल माहिती शेतकऱ्यांना सांगत आहोत. आम्ही टोटल पुण्यावरनं 30 देशामध्ये आत्तापर्यंत रोपं प्रोव्हाइड केलेले आहेत आणि आणखीन कंट्रीज आमच्या वाढतच आहेत. आमच्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचे जवळपास 35 एक्झिक्युटिव्ह कार्यरत आहेत की ज्या त्या भागामध्ये शेतकऱ्यांना व्हिजिट देऊन त्यांची मदत करत असतात. आणि या बातमीसह आज शेतीमित्रमध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.